आपल्याला माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये कृषी विभागाची जबाबदारी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यावर देण्यात आली होती आणि कृषी विभाग तसा हा फार व्हास्ट विभाग आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठलीही घटना झाली की त्या भागातील शेतकरी बांधवांचं मनोगत जाणून घेण्याचा विषय असेल किंबहुना त्यांना शासन म्हणून त्याचं प्रतिनिधी म्हणून त्यांचे विषय समजून घेणं, त्यांना एक आधार देण्याचं काम जेवढं शक्य आहे करण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न केला आणि हे सगळं राज्यव्यापी फिरत असताना प्रवासामुळे मला थोडासा त्रास होत होता शारीरिक, आणि म्हणून मी स्वतः गेल्या वर्षभरापासून, आत्ताच नाही म्हणजे मागच्याही सरकारच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांना, आत्ताच्या मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून विनंती मी ऑलरेडी केलेली होती की मला म्हणजे दुसरं काही विभागाची जबाबदारी द्या असं मागच्या 7-8 महिन्यांपासून मी ऑलरेडी विनंती करत होतो. आणि मग आता ही जेव्हा घडामोडी झाल्या, नवीन सरकार स्थापन झालं, तर ऑलरेडी या संदर्भातलं मी विनंती केलेली होती की कृषी विभाग, कारण कोणतंही काम जी काही जबाबदारी आपल्यावर विश्वासाने दिली जाते तर त्या जबाबदारीला न्याय दिला गेला पाहिजे, आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी स्वतःच विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे केलेली होती की मला कोणत्याही दुसऱ्या विभागाची जबाबदारी द्या. त्याप्रमाणे आता जी काही जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी निश्चितपणे पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा प्रयत्न करेल.